मित्रांनो व्यायामावरती कितीही जरी बोलणं झालं तरीही ते कमीच आहे कारण व्यायाम हा विषयच एवढा मोठा आहे की त्याच्यावरती मी किती जरी व्हिडिओ बनवले तरीसुद्धा ते कमीच पडणार आहे पण मी थोडक्यात तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जेवढं चांगलं समजेल आणि जेवढं तुम्ही डेली रुटीनमध्ये वापरू शकता म्हणजे कोणाचीही मदत न घेतात जसं की मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जर तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर व्यायाम करण्याचे जे एक्सपर्ट असतात म्हणजे ट्रेनर असतात कोच असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर हुई। त्या तुम्ही व्यायाम केला तर तुम्हाला फायदा होईल पण प्रत्येकाला ते शक्य नसतं त्यामुळे तुम्ही स्वतःची बॉडी ओळखून स्वतः कशा प्रकारे व्यायाम कराल ते आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपली प्रकृती जी असते त्या प्रकृतीनुसार आपण जर व्यायाम केला तर जास्त बरं पडेल आज मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की वात प्रकृती पित्त प्रकृती आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तीने कशाप्रकारे व्यायाम केला पाहिजे नमस्कार मित्रांनो डॉक्टर नागरिकते चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तीन प्रकारच्या प्रकृती असतात आणि तीन प्रकारच्या प्रकृतीच्या लोकांनी कसा व्यायाम केला पाहिजे म्हणजे वाद प्रकृतीचा व्यक्ती वाद प्रकृतीचा व्यक्ती कसा ओळखाल तर वाद प्रकृतीचा व्यक्ती हा थोडासा सडपातळ असतो कन्फ्यूज होणारा असतो सतत पायाची गाडी चालूच असते म्हणजे त्या व्यक्तीला सतत इकडनं तिकडे जाणं प्रवास करणं फिरणं एका जागेवरती बसून न राहणं अशा प्रकार सवय असते मग यावेळेला आपल्याला काय करायला पाहिजे म्हणजे अशा प्रकृतीच्या व्यक्तीने कसा व्यायाम केला पाहिजे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की वाद प्रकृतीच्या व्यक्तीने जर व्यायाम केला तर त्यांना थोडासा शरीराला त्रास होण्याची शक्यता जास्त असते कारण व्यायाम केल्याने वायूचा प्रकोप होऊन काही व्याधी होण्याची शक्यता असते म्हणून वाद प्रकृतीच्या व्यक्तीने जर व्यायाम करायचा झाला तर स्निग्ध पदार्थांचं सेवन भरपूर प्रमाणात करायचं स्निग्ध पदार्थांचं सेवन म्हणजे काय तो मदे चा। चा तो मदे मदे तर तुपाचं प्रमाण जास्त ठेवायचं मांसाहार आहारामध्ये भरपूर प्रमाणात ठेवायचा तेलाचं प्रमाणही बऱ्यापैकी ठेवलं तरी चालणार आहे दुधाचे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये आहारामध्ये ठेवले तर यांचं वाद प्रकोप होणार नाही आणि समजा जर हे कृष असतील तर त्यांचं वजन वाढायला आणि मसल्स बिल्डअप व्हायलाही चांगली मदत होईल म्हणून वाद प्रगतीची व्यक्ती जर असतील तर व्यायामाबरोबर अशा प्रकारचा जर आहार त्यांनी घेतला तर त्यांचं वजनही वाढेल शरीरामध्ये ताकदही वाढेल आणि मसल्सही चांगल्या प्रकारे बिल्डअप होतील तर तुम्ही वाद प्रकृतीचे असाल तर अशा प्रकारे आहार आणि व्यायाम करा आता आपण बघूया की पित्तर प्रकृतीच्या व्यक्तीने व्यायाम कसा करायला पाहिजे आणि पित्तर प्रकृतीच्या व्यक्तींसाठी कसा प्रकारचा आहार असला पाहिजे पित्त प्रकृतीची व्यक्ती म्हणजे काय आहे की सतत शरीरामध्ये पित्तचं प्रमाण वाढलेलं असतं म्हणजे त्यांना घाम जास्त येतो त्यांची चिडचिड जास्त होते त्यानंतर ते खूप तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे असतात त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागते अशा प्रकारच्या व्यक्ती पित्त प्रकृतीचे असतात पित्त प्रकृतीची व्यक्ती जास्त स्थूलही नसते आणि जास्त कृषही नसते जर काही विकृतीमुळे पित्त प्रकृतीची व्यक्ती ही स्थूल होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते अशा वेळेला पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने जर व्यायाम केला तर त्यांच्या शरीरामध्ये हीट ही जास्त वाढण्याची शक्यता असते म्हणजे मग पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने जर अतिप्रमाणात व्यायाम केला तर त्यांना मूळ वेधेचा त्रास होऊ शकतो नाकातून रक्त जाण्याची शक्यता जास्त असते अतिप्रमाणामध्ये घाम येऊन भ्रम म्हणजे चक्कर येण्याचा त्रासही त्यांना होऊ शकतो शरीरामध्ये हीटही खूप जास्त प्रमाणात वागू शक वाढू शकते आणि त्यांना अतिप्रमाणामध्ये भूक लागण्याची शक्यता असते म्हणून पित्त प्रवृत्तीच्या व्यक्तीने जेवणामध्ये तुपाचं प्रमाण जर जास्त प्रमाणात ठेवलं तर त्यांना हा त्रास कमी होण्याची शक्यता आहे आणि पित्त प्रवृत्तीच्या व्यक्तीने शक्यतो व्यायाम हा मर्यादितच करावा मर्यादित व्यायाम केल्यामुळे त्यांच्या शरीराला चांगल्या प्रकारे आणि जास्त प्रमाणामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे आणि पित्तप्रकृषी व्यक्ती जे असतील त्यांनी शक्यतो मार्गदर्शन घेऊनच व्यायाम केलेला योग्य ठरणार आहे आता आपण बघूया कफ प्रकृतीचे व्यक्तींचा कफ प्रकृतीचे व्यक्ती जे असतात ते व्यायामासाठीच बनलेले असतात म्हणजे कफप्रकृतीचे व्यक्ती कशी असतात की थोडे ते स्थूल असतात त्यांच्या शरीरामध्ये स्थिरता जास्त असते जडपणा जास्त असतो तर अशा व्यक्तीने व्यायाम करणं हे गरजेचंच आहे आणि ती व्य व्यक्ती ही व्यायामासाठीच बनलेली आहे म्हणजे कफ हा थंड असतो आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तीच्या शरीरामध्येही थंडपणा जास्त असतो मग जर व्यायामाने त्याच्यामध्ये जर हीट वाढली तर त्यांच्या शरीराला फायदाच होणार असतो म्हणून कफप्रकृतीच्या व्यक्तीने कशाही प्रकारचा व्यायाम केला तरीही त्यांना तो योग्यच ठरणार आहे तर कफक प्रकृतीच्या व्यक्तीने जो आहार घ्यायचा आहे तो वृक्ष आहार घेण्याकडे थोडासा जास्त भर दिला पाहिजे वृक्ष आहार म्हणजे म्हणजे मी गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं की वात प्रकृतीच्या व्यक्तीने जास्त प्रमाणात स्निग्ध आहार घ्यायला पाहिजे पित्त प्रवृत्तीच्या व्यक्तीने थोडा कमी प्रमाणात स्निग्ध आहार पण स्निग्ध आहार असला पाहिजे तसंच कफ प्रवृत्तीच्या व्यक्तीने वृक्ष आहार घेणं गरजेचं आहे म्हणजे कफ प्रवृत्तीची व्यक्ती असेल आणि जर स्थूल असेल तर त्या व्यक्तीने स्निग्ध आहाराचं प्रमाण थोडंसं कमी करणं गरजेचं आहे आणि त्यांनी जे स्निग्ध गुण समजा जर त्यांना काही घ्यायचा झालाच तर त्यांनी मांसाहारातून स्निग्ध पदार्थ घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी व्यायाम हा अतिप्रमाणात जरी केला तरी तो त्यांच्या शरीराला फायदाच देणारा आहे आणि व कफप्रकृतीच्या व्यक्तींसाठी एक खूप चांगली गोष्ट असते ती म्हणजे ज्या वेळेला ते व्यायाम करतात त्यावेळेला त्यांचं शरीर अतिशय हलकं होऊन जातं आणि जसं की व्यायाम जास्त झाला तर आपल्याला थकवा येतो तर ह्या प्रकृतीच्या व्यक्तींना उलटं होतं म्हणजे ह्यांनी जर जास्त व्यायाम केला तर ह्यांच्या शरीरामध्ये असलेला थकवा हा निघून जातो आणि त्यांच्या शरीरामध्ये उत्साह हा आणखीन जास्त वाढतो म्हणून कफप्रथच्या व्यक्तीने व्यायाम हा जास्त केलाच पाहिजे आणि त्यांनी कुठलाही ट्रेनर न लावता नुसता व्यायाम जरी केला फक्त कसली इंजुरी होणार नाही याची फक्त काळजी घ्या आणि नुसता व्यायाम केला तरी सुद्धा त्यांना चांगला फायदा मिळाला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसाला वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्यायामामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा आम्ही पुढे व्हिडिओ बनवून नक्की पाठवू तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा